करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होतोय यानिमित्तानं दर्शन रांगा भाविकांची सुरक्षा मंदिर सुरक्षा यासह विविध गोष्टींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलानं आठशे कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात केला शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं यंदा आई अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्य आणि परराज्यातून मोठ्या संख्येनं भाविक कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं मंदिर सुरक्षा दर्शन रांगा शहर आणि मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणं भाविकांची सुरक्षितता यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय बंदोबस्तासाठी एक पोलीस उपाधीक्षक तीन पोलीस निरीक्षक अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तीनशे सत्त्याण्णव पोलीस कर्मचारी पी एफचे नव्वद जवान तीनशे दहा होमगार्ड वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कर्मचारी, कर्मचारी बॉम्ब शोध पथक आणि शीघ्र कृती दल अशा आठशे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे आज भवानी मंडप इथं कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताचं नियोजन केलं असून सोमवारपासून हे कर्मचारी नवरात्र उत्सवापर्यंत चोख बंदोबस्त निभावणार आहेत